नमस्कार, मी सूरज सरवदे, सह्याद्री न्यूज नेटवर्कमध्ये आपलं स्वागत. तुमच्यासाठी आम्ही खास घेऊन येत आहोत राजकीय टोलेबाजी. आजच्या पहिल्या भागात आपण पाहणार आहोत पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाविषयी पंढरपुरातील पत्रकारांचे मत. चला तर मग पाहूयात. पंढरपूर आणि मंगळवेढा या मतदारसंघात पक्षापेक्षा स्थानिक नेतृत्व प्रभावी आहे, त्याच्यामुळे इथलं चित्र राजकीय नेत्यांच्या निर्णयावर अवलंबून आहे. सध्या आमदार भारत बालके हे मागच्या वेळा काँग्रेसच्या तिकीटावर होते, यावेळा त्यांनी काँग्रेसकडून लढणार नाहीत, पण त्यांचा पक्ष कोणता असेल हे अजून जाहीर झालेलं नाही. दुसरी गोष्ट, प्रशांत परिचारक हे विधान परिषद सदस्य आहेत आणि त्यांचा गट मोठा प्रभावी आहे. अगदी तालुक्यात बालकेंना आव्हान त्या गटाचं मिळू शकतं एवढा मोठा गट आहे, पण त्यांची पण भूमिका अजून स्पष्ट झालेली नाही. ते निवडणुकीत असतील पण कुठला पक्ष चिन्ह काय हे पण स्पष्ट झालेलं नाही. मंगळवेढा तालुक्यातील दामाजी सहकारीचे चेअरमन आहेत समाधान अवताडे, ते पण तयारी करतायत. त्यांचाही पक्ष अपक्ष आहेत का भाजप सेना काही कळायला मार्ग नाही. शिवसेनेच्या उमेदवार आहेत शैलाताई गोडसे, त्यांनी मात्र पक्षाकडून तिकिटाची अपेक्षा ठेवून मोठ्या जोरानं प्रयत्न केलेले आहेत आणि आता त्यांचं लक्ष सेना भाजपच्या तिकिटात पंढरपूर मंगळवेढ्याची जागा सेनेला राहते का भाजपला जाते इकडे लागलेलं आहे. आत्ता जी पंढरपूर मंगळवेढाची जी उमेदवारी आहे हे अजून अद्यापही ठरलं नाही की युती होणार का नाही होणार, यावरती डिपेंड आहे. ही जागा मूळची सेनेला आहे, तसा विचार जर केला तर ही जागा युती जर झाली तर सेनेला मिळणं हे पहिल्यांदा मिळाली पाहिजे. मात्र युती जर नाही झाली तर काय त्यांची भूमिका असणार आहे हे देखील बघावं लागणार आहे. आणि संपूर्ण जर सोलापूर जिल्ह्याचा जर विचार केला तर हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे, म्हणजे बालेकिल्ला होता असं म्हणावं लागेल. कारण का लोकसभेच्या निवडणुकीपासून आपण बघतो आहे की माढा असेल परत सोलापूर असेल या ठिकाणी दोन्ही खासदार भाजपचे आलेले आहेत, तरीही पंढरपूर मंगळवेढामध्ये काँग्रेसचे जे उमेदवार होते सुशीलकुमार शिंदे यांना मतं जास्त पडली, त्यामध्ये काँग्रेसचे आमदार होते त्यांचा वाटा आहे. मात्र आत्ता सध्याची जर परिस्थिती बघितली तर उमेदवार कोणत्या पक्षातून कोण उभारणार हे अद्याप फिक्स झालेलं नाही. काल परिचारक गटाने त्यांची भूमिका जाहीर केली, भाजपमधून उमेदवारी मिळावी असं त्यांच्या कार्यकर्त्यांनी आवाहन केलं. त्यानंतर जर भाजपमधून उमेदवारी मिळाली नाही तर ते अपक्ष उभारण्याच्या देखील तयारीत आहे, अशी परिस्थिती परिचारक गटाची आहे. तर दुसरी बाजू जर बघितली तर भारत बालके आजही आपला पक्ष जाहीर करत नाहीत, ते काँग्रेसचे विद्यमान आहेत मात्र तरीही ते अपक्ष लढण्याची तयारी दाखवतात, मात्र काँग्रेसमधून उभारणार नाहीत असं म्हणत आहेत. आणि मंगळवेढ्यातनं जर म्हणलं तर समाधान अवताडे आहेत, प्राध्यापक काळुंगे सर आहेत, तेही दोघं निवडणुकीच्या रिंगणात उभारलेले आहेत. का आजपर्यंत मंगळवेढ्याच्या आमदार झालेलं नाही, एक स्थानिक भूमिपत्र आमदार झालेलं नाही आणि ती संधी अवताडेंना होती. मात्र अवताडेंना त्या संधीचं सोनं करता आलं नाही कारण का त्यांनी लोकांशी संपर्क ठेवला नाही. मात्र आता काळुंगे सरांचं बँकेच्या माध्यमातून असेल किंवा त्यांच्या वैयक्तिक पाणी चळवळीत असून त्यांना संपर्क ठेवलेला आहे, त्यांचा कशा पद्धतीने त्यांना फायदा होतोय हे बघणं गरजेचं आहे. मंगळवेढा ही एक आध्यात्मिक नगरी आहे, त्या नगरीला कशा पद्धतीनं डेव्हलप केली पाहिजे तो विषय बाजूला राहतोय आणि एकाच विषयाभोवती सगळी निवडणूक फिरवून हे मोठ्या चतुराईनं राजकीय नेते निवडणूक पार पाडतात. ह्या मंगळवेढा पंढरपूर मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य जास्त आहे, जवळजवळ 5000 चं लीड सुशीलकुमार शिंदेंना या भागातून मिळालेला आहे. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की अजूनही ग्रामीण भागात काँग्रेस राष्ट्रवादीला मानणारा वर्ग हा आहे. त्या तुलनेत शहरी भागात जशी परिस्थिती आपण पाहतोय की सेना भाजपाचं पारडं जड सांगितलं जात आहे, पण तशी परिस्थिती ग्रामीण भागात नाही आहे. अजूनही सेना भाजपला काम करावं लागणार. एकंदरीत आपण पंढरपूर मंगळवेढा विधानसभेच्या बाबतीत पत्रकारांची मते आज जाणून घेतली आहेत. अनेक पक्षांचे उमेदवार ठरायचे आहेत, अनेक त्याच्या बरेच समीकरणं बदलणार आहेत. यातच आपण देवेंद्र फडणवीस सरकारच्या कामगिरीबाबत सडेतोड टोलेबाजी उद्याच्या कार्यक्रमात पाहणार आहोत.